हवंय तुला? अहो कस्तुरीसाठी मी लोकरीचा गुंडा शोधते. लोकरीचा गुंडा आणि सुयास माननी समीरांनी वरती टाकले. टापा मारते सगळे. स्वानंदी समीरा कशाला वरती ठेवून, त्यांचा हात पोचणार आहे का वरती? हात पोचायला कशाला हवाय? काठीनी दरवाजा उघडला, तिथे उभ्या राहिल्या आणि नेम धरून टाकलाय आतमध्ये. काय बघत? नाही आई तर आई, आता तर मुलींबद्दलही काही बोलायची सोय राहिली नाही. पण मला एक कळलं नाही, तुला हा गोंडा आत्ता कशाला हवाय? कस्तुरीला नेऊन द्यायचंय मला हॉस्पिटलमध्ये स्वेटर विणायला. त्याने काय होईल? तुम्हाला गंमत माहितीये? गंमत? एखादी गरोदर स्त्री ज्यावेळेला स्वेटर विणते, म्हणजेच धाग्याला धागा जोडते ना, तेव्हा ती नुसताच धाग्याला धागा जोडत नाही, त्याबरोबर आपलं एक एक स्वप्न सुद्धा जोडत असते. आणि त्यामुळे तिच्या मनातली, तिच्या शरीरातली पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, जी एनर्जी तिच्या पोटातल्या बाळाला खूप मदत करते. आपल्या कस्तुरीचं बाळ आता संकटात आहे की नाही, मग ही पॉझिटिव्ह एनर्जी खूप मदत करेल त्याला. इंटरेस्टिंग. बरं, तू अशी किती वेळ निवडणुकीला उभी राहिली असेल की मला स्टुलावर उभी राहून लेक्चर देणार आहेस? लेक्चर विक्चर देत नाहीये, मला पटकन तो गुंडा काढू दे, मग माझं काम. ठीक आहे, मी स्टूल पकडतो. नको, स्टूल विल नका पकडू, तुम्ही तिथे बसा शांतपणे. शांतपणे बसा, मला माझं काम करू. मला माहिती होत तू पडणार आहेस. मला माहिती होत तुम्ही मला सावरणार. या खाली उतरा ना. थांबव, ते बोचक द्या. हे धरा. प्रणया. ऍक्च्युअली प्रणया, काय आता पैसे दिलेस ना? थँक्स. नाही त्याची गरज नाहीये. एनिवे, कोणी भेटलं नाही का सरिता वैनींकडे? तुला कसं कळलं मी सरिता वहिनींकडे गेलं होतं ते? प्रणया, या एरियामध्ये आपल्या दोघांनाही ओळखणाऱ्या त्या एकट्याच राहतात. मला खात्री होती त्यांच्याकडे तुला पैसे नक्की मिळाले असते, म्हणून मी इथे उभा राहिलो तुझी वाट बघत. का? का म्हणजे? तुझी जरी इच्छा नसली ना, तरी माझी एक इच्छा आहे की तू जेव्हा जेव्हा अडचणीत असशील त्यावेळी तुला मदतीचा पहिला हात माझाच असावा. मी अजून तुझी जबाबदारी नाकारलेली नाहीये आणि नाकारणार सुद्धा नाहीये. तू जरी मला घटस्फोटाचे पेपर्स पाठवले असलेस तरी. थँक्स. सरिता, मी जरा जाऊन येतो, तू संध्याकाळी येशील ना? काही हवंय तुम्हाला? नाही, माझी बायको हरवली आहे, ती जरा कुठे गेली बघत होती. खरंच खूप मोठं काम झालं माझं आज. ध्यानीमनी नसताना, म्हणजे ऋणानुबंधाची गाठ जुळून यावी ना, तसं काहीतरी त्याच्या मनात असेल ना, तर तो योग घडवून आणतोच. इतकं हायर मराठी नाही कळत मला. प्रणया योग्य. प्रणय? रावसाहेबांची नात. हो. मला कशी नाही दिसली ती? तुमच्या स्टुलावरून पडणाऱ्या बायकोला सावरण्यात मग्न होतात तुम्ही. ओ अगं, नाही माझं लक्ष नव्हतं ना मगाशी, पण तुझं होतं ना लक्ष, मग तू का नाही थांबवलोस तिला? कारण इथे येऊन तिला जे शिकण्यासारखं होतं ते शिकून गेली होती. म्हणजे सावरणारं कोणी असेल तर पडण्यातही गंमत असते, हे कळलं ना तिला? म्हणजे आपल्या दोघांमध्ये जे काही घडलं त्याबद्दल विचार करायला तिला वेळ मिळावा म्हणून तिच्याकडे बघूनही न बघितल्यासारखं केलं मी.
ग्रेट. प्रत्येक गोष्ट अशी छान समंजसपणे उलगडून दाखवायला कुठे शिकलीस तू? मी कुठे गेले काय शिकायला? दादांकडून तुमच्याकडून जे अनुभव मिळाले त्यातूनच शिकले असेल कदाचित. काय म्हणतो आमचा पेशंट? बरं आहे. तुम्हीच सांगा, काळजी करण्याचं काही कारण नाही ना? काळजी छे अजिबात नाही. अगं गेल्या 2 दिवसात तुझ्या तब्येतीत इतक्या झपाट्याने प्रगती झाली आहे ना की मेडिकल सायन्समध्ये या प्रगतीला काही शब्दही नाही आणि मेडिकल सायन्सला ते मान्यही नाही आहे. रिअली इट्स अ मिरॅकल. आणि बाळ कसं आहे? तेही अगदी सुखरूप आहे. त्यालाही रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय, फिडिंगही बरोबर होतंय, त्यामुळे आता तीही काळजी आपल्याला नाही आहे. पण हे बघ, मी हे सगळं तुला सांगतोय म्हणून लगेच उठून कामाला लागू नकोस. अजून किमान 15-20 दिवस तरी तुला आरामाची गरज आहे. ठीक आहे, टेक केअर, येतो मी. हॅलो इन्स्पेक्टर, तुम्ही? या, एनी ऑब्जेक्शन? नो, नॉट ॲट ऑल. पण कसुरीचं डॉक्टर म्हणून मी तुम्हाला फक्त एक सजेशन देईन. प्लीज, ती आत्ताच एका मोठ्या अपघातातून सावरती आहे तेव्हा. डॉक्टर, मी एक मैत्रीण म्हणून भेटायला आलेले आहे. जमेल तुम्हाला? या, वाय नॉट. प्रोफेशन आणि रिलेशन बाय फॉरगेट करण्यात मास्टर आहे मी, सो आय प्रॉमिस यू मी पॉलिसी खात्यातला एकही प्रश्न विचारणार नाही आज. ओके, प्लीज. थँक्यू. काय बाई, कशा आहात? बरे, बसा. तुम्ही कशा आहात? मी काय मस्त, चाललंय. कायद्याचं ओझं खांद्यावर घेऊन तोल सावरत सावरत गुन्हेगारांच्या मागून पळायचं. अडथळ्यांची शर्यत असते का सगळी, आणि ना ती संपणारही नाहीये कधी. हा, पण ती संपली तर मजा पण नाही ना. ए, पण तुझ्यावर मात्र खूप रागावले हा मी. रागवले? हो. का? काय, प्रेग्नंट अस तू, तुला स्वतःची काळजी नाही घेता येत की काळजी घेऊन सुद्धा हे सग काय झालं, थांबलात का? मी कुणाला तरी प्रॉमिस केलं होतं ना, ते मला आठवलं. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की स्वतःची काळजी घे, आम्हा सगळ्यांसाठी तू खूप महत्वाची आहेस. इतकंच म्हणायचंय? तू पुरेपूर ओळखून येस मला. नाही, खरं तर मला तुझ्याशी खूप बोलायचंय, तुला बरंच काही विचारायचंय. पण आत्ता नको, तुला डिस्चार्ज मिळाला, तू बरी झालीस आणि घरी आलीस ना की नंतर बोलू आपण. कारण शेवटी माझे प्रश्न तुझ्या रिकव्हरीपेक्षा फार महत्वाचे नाही आहेत. स्वतःशीच असतेस? काय नाही, सहजच. सहजच? हा, म्हणजे काहीतरी आठवलं ना म्हणून. आज तुझी आणि ध्रुवची भेट झाली असं कळलं. अच्छा, म्हणजे कळलं वाटतं तुम्हाला. बरं, काही बोलणं झालं? हे नाही कळलं वाटतं. नाही, म्हणजे एकत्र येण्याबद्दल, संसार करण्याबद्दल काहीतरी बोलणं झालं असेल. सगळं बोलण्यासाठी माझ्याकडेही वेळ नव्हता आणि त्याच्याकडेही वेळ नव्हता. पण वेळ काढायचा म्हटलं ना तर काढता येतो, आणि ध्रुव तुझ्यासाठी नेहमीच वेळ काढत आलाय. रिक्षाजवळ सुद्धा तो किती वेळ थांबला होता. हे सगळं तुम्हाला कसं कळलं? नाही, मला तर तुम्ही सांगाच, हे तुम्हाला कसं कळलं मला कळायलाच हवं. अगं, त्याचा मला फोन आला होता माझ्या आर्टिकलच्या संदर्भात, तेव्हा त्यांनी. अच्छा, म्हणजे त्यांनी तुम्हाला मुद्दामून सांगितलंय? म्हणजे मी पर्स कशी विसरले, 4 चौघांमध्ये माझी नाचक्की कशी झाली, 10 रुपयांसाठी मला त्याच्या समोर नाक कसं घासावं लागलं, हे सगळं रंगवून रंगवून सांगितलं असेल ना त्यांनी तुम्हाला? असं नाही प्रणया. अगं, तो सहज सहज नाही, मुद्दामून त्यांनी तुम्हाला फोन करून सांगितलं की त्यांनी माझ्यावर उपकार कसे केले ते. पण मी कोणाचे उपकार ठेवत नाही, जे घेते ना ते व्याजा सकट परत करते, आणि आज मी त्याला दाखवून देणार. प्रणया, येस डॉक्टर कुलकर्णी, काय म्हणतायत कस्तुरीचे रिपोर्ट? ॲब्सोल्युटली नॉर्मल सर. खरं तर मी तुम्हाला सांगणारच होतो की आपण कस्तुरीला उद्याही डिस्चार्ज देऊ शकतो. आयुष्य? येस ऑफकोर्स.
कस्तुरी आता पूर्णपणे रिकवर झाली आहे. केवळ आपल्या समाधानासाठी म्हणून आपण तिला एक दिवस तिथे ठेवून घेणार आहोत. डॉक्टर कुलकर्णी, मला असं वाटतं तुम्ही परत एकदा विचार करा, म्हणजे तिचे रिपोर्ट जरा नीट बघा. म्हणजे असं व्हायला नको की आपण तिला डिस्चार्ज देऊन घरी पाठवू आणि ती लगेच. तसं नक्की होणार नाही, आय एम शुअर अबाउट इट. सर, मी आत्ताच कस्तुरीला चेक करून आलोय. तिच्यामध्ये ड्रास्टिक चेंजेस झाले. तिच्यामध्ये सुधारणा घडून येण्यासाठी आपण जो साधारण महिन्याभराचा कालावधी धरला होता, ती सुधारणा फक्त 3 ते 4 दिवसात दिसून आली आहे. पण हे असं कसं झालं? खरं तर मलाही आश्चर्य वाटतंय सर. सर, तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू. कसुरीने जे नामस्मरण सुरू केलं ना, त्याच्या ज्या पॉझिटिव्ह व्हाईब्स आल्या, त्याचा तर हा परिणाम नसेल ना. डॉक्टर कुलकर्णी, तुमच्यासारखा एक डॉक्टर असं बोलतो, मला खरंच आश्चर्य वाटतं. हे कारण नाही तर दुसरं काय कारण असू शकतं? सर, माझ्याही वाचण्यात अशा 2-3 केसेस आलेत की परमेश्वराच्या नामस्मरणामुळे आपण विचारसुद्धा करू शकणार नाही असे बदल त्यांच्यात घडून आलेले आहेत. त्या दिवशी महाराजांची तस्बीर इथे येणं, कसुरीचं अचानक बरं होणं आणि तिला नामस्मरणाचा ध्यास लागणं, यामध्ये काहीतरी एक सूत्र असेलच की नाही? इनफ डॉक्टर कुलकर्णी. आज कस्तुरीजी पूर्णपणे रिकवर झाले ते केवळ तुमच्या सगळ्या डॉक्टरांच्या स्किलमुळे, नामस्मरणामुळे नाही. माझं तुम्हाला परत एकदा सांगणं आहे, तुम्ही कस्तुरीची केस पुन्हा एकदा स्टडी करा, सगळे रिपोर्ट्स नीट डोळे खरून खाला आणि मग मला रिपोर्ट करा. ओके? येस सर. चहा देणार आहेस? नको माई. बरं ठीक आहे, अर्धा कप कर घेईन. माई, आज प्रणया भेटली होती. हो, काय म्हणाली? माई, तुझी जी अपेक्षा आहे ना, तसं ती काहीच म्हणाली नाही. नेहमीप्रमाणे आमच्यामध्ये वादावादी झाली, मग ती तिच्या वाटेने निघून गेली, मी माझ्या वाटेने आलो. तुम्हा दोघांची वाट एकच आहे हे कधी कळणार आहे रे तुम्हाला? ध्रुव, ध्रुव. प्रणय. ध्रुव, हे घे तुझे पैसे, जितके मला दिले होतेस ना त्याच्या दुप्पट परत केलेत, कळलं ना? तू प्रणय. आणखी नाही, मला पुन्हा मदत करण्याच्या किंवा माझी जबाबदारी घेण्याच्या बंधात पडू नकोस. तुला ते झेपणार नाही आणि परवडणार तर त्याहूनही नाही. एक मिनिट, हा सगळा काय प्रकार आहे? आणि हा आताताईपणा कशासाठी? तुला माझा आताताईपणा दिसतोय, पण तू काय करतोयस? बायकोला 10 रुपये उचलून दिले हे अख्ख्या जगाला सांगायची की गरज आहे तुला? असं मी काही केलेलं नाहीये. कशाला खोटं बोलतोयस? रावसाहेबाला फोन करून सांगितलं नाही? फोन केला होता. पण केला होतास ना? कशासाठी केला होतास हेच सांगायला ना की मी बायकोला लाचार कसं केलं ते. बस, मूर्खासारखं काही बोलायची गरज नाहीये. 10 रुपयासाठी तुला लाचार केला असं जर का दाखवायची गरज असती ना तर अनेक गोष्टी होत्या मला. माझा स्वभाव नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. ज्या माणसावर आपण प्रेम करतो ना, त्याला कधीही कमीपणा येऊ द्यायचा नसतो, त्याला नेहमी मोठं करायचं असतं. पण तुला मोठंच व्हायचं नाही, त्याला मी तरी काय करू? काही करू नकोस. घटस्फोटाचे जे पेपर्स पाठवलेत ना, त्याच्यावर सह्या कर आणि मला घरी पाठवून दे.
कधी आले माझ्या चिमण्या? हळू हळू, तुला त्रास होईल ना? यांच्या मिठी त्रास नाही होत मला. कशी आहेस का कुतू? मी अगदी फर्स्ट क्लास. तुम्ही आलात ना आता फर्स्ट क्लास. मग काकू आता घरी का नाही गयेत? अगं मी कधीपासून तयार आहे घरी यायला. तुमचे बाबाच जाऊ देत आहेत मला इथून. वा छान, म्हणजे ह्यांचे हिट लिस्ट वरती नेऊन ठेव तुम्हाला. बाबा लगेच असं काय म्हणता, येऊ द्या ना काकूला घरी. अगं पण ती आजारी आहे ना, तिला आराम करायला पाहिजे. आम्ही हवा तितका आराम तिला, तिचे कपडे, तिचं खाणं पिणं सगळं सगळं बघू आम्ही तिचं. हो आणि पुस्तक सुद्धा वाचून दाखवू हवं तर. आणि औषध? बाबा तुम्ही सांगा, आम्ही औषध सुद्धा देऊ. ठीक आहे, तुम्ही जे जे सांगाल ते ते करू. पण बाबा प्लीज आम्हाला काकू पासून लांब नका नाव करू प्लीज बाबा. बरं बरं बरं, मी लवकरात लवकर तुमच्या काकूला घरी येऊन येतो. बस भाऊजी, मी हे जग सोडून जाणं शक्यच नाही माहिती तुम्हाला, कारण या चिमण्यांचा सहवास मला अजून भरपूर अनुभवायचा आहे. जयदीप बांदल, दिल जले, प्रेमवीर, मजनू, काय अशीच काहीशी इमेज आहे ना सध्या सगळ्यांसमोर? हे ऐकवून दाखवण्यासाठी तुम्ही मला उठवलं. हल्ली कस्तुरीवरच्या प्रेमाच्या ज्या काही दुहाया देत फिरत असतोस ना, त्या किती खऱ्या किती खोट्या हे आजमावून बघायचंय मला, म्हणून तुला उठवलं. काय करणार आहात मला आजमावून पाहण्यासाठी? जीव घेणार आहात माझा? घ्या. तुझा जीव घेऊन मला काय फायदा आहे? घ्यायचीच असेल तर मदत घेईन ना मी तुझी, कारण तुझा जीव घेण्यापेक्षा कस्तुरीचा जीव वाचवणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. बोल, मला मदत करणार? अजिबात नाही, तुम्हाला मी कशाला मदत करू? आपण त्यात कस्तुरीचं जर काही भलं होणार असेल तर वेल, काय पाहिजे माझ्याकडून? गुड. जयदीप, मला असा संशय आहे की कस्तुरीच्या अपघातामागे नरहरीचा हात आहे. अर्थात माझ्या परीने मी त्याला बोलतं करण्याचा खूप प्रयत्न केला, त्याने काही दाद नाही लागू दिली मला. हा फक्त संशय आहे, याच्यावरनं मी त्याला कधीही आत टाकू शकते आणि माझ्या पद्धतीने त्याच्याकडून काय हवं ते मी काढून घेऊ शकते. पण हे सगळं जर त्याने स्वतःच्याच तोंडाने कबूल केलं तर ते जास्त बरं नाही का? डोंट वरी इन्स्पेक्टर, या बाबतीत माझं आणि त्याचं ऑलरेडी बोलणं झालं आहे. मी त्याला विचारलं होतं कस्तुरीच्या अपघातात तुझा काही हात आहे का आणि त्याने नाही सांगितलंय. सो तू त्याच्यावर विश्वास ठेवलास? काही कर जयदीप, काही कर, त्याला पैशाची लालूच दे, त्याला धमकी दे. तुमच्या फील्डमध्ये समोरच्याला वाकवण्यासाठी जे काही करतात ना ते सगळं कर. आणि मला फक्त एवढी इन्फॉर्मेशन दे की कस्तुरीच्या अपघातामध्ये नरहरीचा हात आहे का आणि असला तर तो कशा पद्धतीने. पण इन्स्पेक्टर, एवढं सगळं करून मला काय मिळणार? अरे प्रेमात पडलेल्या माणसाने असा फायदा तोट्याचा विचार नसतो करायचा जयदीप. बरं चल, तुझा फायदा असल्याशिवाय तू कुणाला मदत करणार नाहीस हे न कळणं इतकी तर काय आम्ही मूर्ख राहिलेले नाही आहे. ग्रेट इंटेलिजंट. तू हे सगळं केलंस तर कदाचित कस्तुरीच्या नजरेत मोठा होशील. आणि कुणास ठाऊक, तू इथून सुटावास, तुला जामीन मिळावा म्हणून मीही प्रयत्न करेन. एक मिनिट, एक मिनिट इन्स्पेक्टर, हेच वाक्य मी पहिलेही एकदा ऐकलंय तुमच्याच तोंडून. काय झालं, काही घडत नाही असं? बघ, चॉईस इज युअर्स. नरहरी आत, तू बाहेर. ठरव काय ते. Thank you.